नगर शहरामधील मुकुंदनगर या उपनगरामधील हुसेन कॉलनी येथील जागा मोकळी करून घेण्यासाठी या ठिकाणच्या काही स्थानिक गुंडांनी येथील रहिवासी असलेल्या महिलांना तलवार आणि दांडक्यानं जबर मारहाण केली आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर भिंगार कॅम्प पोलिसांनी संबंधित गुंडांविरोधात मारहाणीचा गुन्हाही दाखल केलाय. वास्तविक म्हणजे या जागेच्या वादावरून महिलांना मारहाण झाली. त्या जागेसंदर्भातला वाद हा न्यायप्रविष्ट असताना देखील तेथील गुंडांनी ही जागा बळकवण्यासाठी तेथील महिलांना मारहाण केली असून या मारहाणीमध्ये महिलांचे हात फ्रॅक्चर झालेत तर काहींना डोक्यावर जबर दुखापत झाली आहे. दरम्यान मुकुंदनगरमधील हुसेन कॉलनी येथील या गुंडांची दहशत असल्याचं सांगत या महिलांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हाँ, हमारे घर के बच्चों को आते शुरू से आते ही मारना चालू किए. कुछ बोले भी नहीं वो लोगों ने. अगर कुछ बोलते तो समझ में आता. घर में कोई भाई भी नहीं था. एक भाई जा रहा, वो आकर बोला तो उसको भी मारे. और फिर जो लेडीज़ जा रही सबको मारे. मेरी भाभी के पेट में लाता मारा. इतना बड़ा आदमी हो के शैतान था. लेडीज़ पर हाथ उठा था. गीदड़ है वो तो. उसने नाम अपना गलत रखा. उसका नाम गीदड़ है. और मैंने एक बच्चे को छुड़ाने गई तो इतनी दूर से आके मुझको भी मारा. सामने उसके दूसरे भाई ने भी मारा. जिसकी शरबत की गाड़ी है यहाँ पर, उसके हाथ में तलवार थी और वो भी लोहे की थी. बड़ी तलवार थी, उससे मार रहा था. और बच्चे दोनों छोटे मेहमान घर में, सबको मारे वो लोगों ने. मेरी भाभी के पेट में आगे से पीछे से मारे. लात भी मारा और मेरी बहन को तो गिरा कर मारे. और तो जगह जगह पर उसको इतने मारे कि पूरे बदन पे उसके वो हो चुके, नशानात हो चुके खून घुटने के. अगर ये इंसानात है, ये इंसान है. इंसान के नाम पर धब्बा है. नालायक लोग तो. कोई भी आता तो कितना डर लगता. छोटे छोटे बच्चों को लातों से मारे, पैरों से मारे. मेरे को पेट में मारे. दो तीन बार शेरों ने पेट में मारा मेरे. इतना मारा कि मुझको गिरा के मारे वो लोगों ने. हमको भी बाहर निकलने वाले लोग नहीं. हम किसी आदमी लोग से बात करते नहीं. हमको कुछ मालूम बात नहीं सब चीज़ों की. फिर भी हमको हाथे से फायरिंग. इतने मोटे मोटे डंडे लाए थे कि हमसे बोल रहे थे कि ये सब तुम क्यों तोड़ रहे. अपनी कोरट चालू है इसके लिए. तो वो तुम सब हट जाओ, हम तुम ख़त्म कर देंगे. इसके लिए हम उनको रुका रहे थे. हमारे घर में कोई आदमी भी नहीं था. जहाँ से ख़त्म कर दें, उन्हें एक एक को गिरा देंगे. बहुत बहुत बोल रहे थे. उनके गंदे गंदे गाले दे रहे थे कि हमको बोलते भी नहीं आ रहा था. छोटे छोटे बच्चों को मुंह पे मारे ना. लातों से मारे वो लोगों ने. हमारे घर में सब छोटे छोटे बच्चे 7-8 लोग थे. और कितने थे नहीं मालूम. किसी को पहचानते नहीं, दो चार लोगों को पहचानते हम लोग. हम बहुत डर गए. हमारा इंतजाम करो नहीं तो हम सब यहाँ मर जाएंगे. CCTV व्हिडिओमध्ये हे गुंड लाठ्याकाठ्या आणि तलवारींनी महिलांना जबर मारहाण करत असल्याचं पाहायला मिळतंय. तर हे चित्र पाहून खरंच या गुंडांची किती दहशत असेल याचा अंदाज सर्वांना असलाय. अशा गुंडांना नेमकं अभय आहे तरी कुणाचं याचा सखोल तपास करून अभय देणाऱ्यांना देखील बेड्या घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान हुसेनी कॉलनी येथील जागेच्या वादावरून महिलांना झालेले जबर मारहाण संदर्भात आम्ही भिंगार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करणार असल्याचं भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितलंय. 15/5/18 रोजी फिर्यादी सय्यद वहिदा वजाहत हुसेन या आल्या व त्यांनी आम्हाला दिनांक 7/5/18 रोजीच्या भांडणानिमित्त तक्रार द्यायची आहे असे सांगितले. तदनंतर आम्ही त्यांना तक्रार त्यांची दाखल करून घेतलेली आहे आणि सदर गुन्ह्यातील आरोपी ते तक्रार दाखल झाल्यानंतर आणि तसेच मुकुंदनगर येथील व्हॉट्सअप क्लिपवर व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून फरार झालेले आहे. सदर व्हिडिओच्या आधारे आम्ही आरोपी त्यांना अटक करून पुढील काम करीत आहोत. सदरबाबत CRPC आपलं IPC 326 प्रमाणे ARM Act 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे व पुढील तपास हा PSI कवडे हे करत आहे. आरोपी कोण आहे? एकूण आज काल जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये एकूण 10 आरोपी व 2-3 अज्ञात इसम आहे. सर्व मुकुंदनगर या ठिकाणी राहणारे आहेत. मुकुंदनगर आणि दर्गात आहेत. एकंदरीत मुकुंदनगरमध्ये अनेक दिवसांपासून या गुंडांची दहशत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतीये. मुकुंदनगरमध्ये अंडा गँग उदयास आली होती. या गँगचा पर्दाफाश करून पोलिसांनी त्यांना बेड्या घातल्या. मात्र आता अंडा गँग व्यतिरिक्त महिलांना मारहाण करणारी आणखी एक टोळी मुकुंदनगरमध्ये उदयास येत असून पोलिसांनी अशा टोळ्यांना वेळीच पायबंद घालणं गरजेचं बनलंय. मुकुंदनगर हुसैनी कॉलनी या भागामध्ये स्वतःच्या घराचं बांधकाम देखील सुरू करायचं असल्यास सर्वसामान्य जनतेला या गुंडांची परवानगी घ्यावी लागतीये. अशा गुंडांचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त न केल्यास मुकुंदनगर हे बिहार झाल्याशिवाय राहणार नाही
हे मात्र तितकंच खरंय. महिलांना झालेल्या मारहाणीत हुसैनी कॉलनी येथील संबंधित आरोपी विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आलाय. मात्र पोलीस आरोपींना अटक करणार तरी कधी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सी न्यूज मराठी, अहमदनगर.